अस्सल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणारा, जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज। सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज। आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल। साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या। आमचा पत्ता, पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावरील सर्व खासदार, आमदार, सर्व मान्यवर पक्षाचे नेते आणि बंधू भगिनींनो, मी सगळ्यांची नावं घेतली असती पण वेळ बराच झाला। हे स्क्रीनवर बघा, स्क्रीनवर इथं जागा नाहीये, इथं हेच व्यवस्थित आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करताना तुमची किती अडचण झाली आहे याची मला आणि आम्हा सगळ्यांना जाणीव आहे। या ठिकाणी बसायला जागा नाहीये, इथले वरांडे भरलेले आहेत, चौथ्या मजल्यावरचा हॉल पूर्ण भरलेला आहे, खाली ग्राउंडला असणारा हॉल पूर्ण भरलेला आहे, रस्त्यावर माणसं आहेत, पोर्च मध्ये माणसं फार मोठ्या प्रमाणात आहेत, रस्त्या बिल्डिंगच्या दोन्ही बाजूला। आपल्या सगळ्यांची अडचण झालेली आहे, पण आपल्याला तातडीनं ही मीटिंग घ्यायची होती। पाऊस असल्यामुळे षण्मुखानंद हॉलमध्ये घ्यावी अशी आमची भूमिका होती, पण षण्मुखानंद हॉल 11-12 पर्यंत उपलब्ध नव्हता तारखेपर्यंत, आणि म्हणून आपल्याला तातडीनं सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी आज थोडीशी तुमची सगळ्यांची अडचण झाली। मी तुम्हा सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं पहिल्यांदा थोडं आहे। पक्षाकडून एक साधा निरोप गेला, तुमच्यापैकी बहुसंख्य कुणाला मी देखील फोन केले नाही, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पवार साहेबांनी मीटिंग बोलवलेली आहे। एवढ्या एका एसएमएसला, व्हॉट्सअपला, एका छोट्याशा फोनला तुम्ही सगळ्यांनी एवढी किंमत दिली, कुणावरही इथं फोर्स नाही आहे, कुणाला बांधून ठेवून इथं आणलेलं नाही, गाड्या देऊन वाहतुकीची व्यवस्था करून आम्ही कुणाला इथं बोलवलेलं नाही। इथला प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच्या खिशाला तोशी देऊन इथंपर्यंत गडचिरोलीहून, भंडारा गोंदियाहून आणि नंदुरबार पासून इथंपर्यंत आलेला आहे, त्या सगळ्यांना मी मानाचा पहिल्यांदा सलाम करतो। तुम्ही पवार साहेबांच्या प्रेमासाठी इथं आला म्हणून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन। आपल्या सगळ्यांना आयुष्यामध्ये अनेक प्रसंगाला पवार साहेबांनी तोंड दिलेलं आपण पाहिलंय, संकट किती आली तरी पवार साहेबांनी विचलित न होता त्या सगळ्यांचा सामना दिला आणि प्रत्येकातून बाजी पलटवण्याचं काम पवार साहेबांनी आयुष्यात अनेक वेळा केलेलं। 10 जून 1999 आपला प्रवास राष्ट्रवादीचा सुरू झाला, 24 वर्षाचा आपला कार्यक्रम, षण्मुखानंद हॉलमध्ये झाला। कदाचित आपल्यातले बहुसंख्य त्यावेळी उपस्थित असतील नसतील, पण प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला तो कार्यक्रम आपण केला। का? तर हा पक्ष 25व्या वर्षात पदार्पण करतोय। 25 वर्ष या पक्षाला झालेली आहेत किंवा होत आहेत, 25व्या वर्ष आम्ही पाऊल ठेवलेलं आहे, पण हा पक्ष मोडण्याचा अनेकांनी अनेक वेळा 25 वर्षात प्रयत्न केला, हे मित्रांनो आपल्या लक्षात आलं पाहिजे। कधीच त्यांना कुणीच दाद दिली नाही, कधीही कुणीही या पक्षाचं पवार साहेबांच्या पासून बाजूला गेलं नाही, पण आज
काही लोक बाजूला गेली याचं दुर्दैवानं आम्हा सगळ्यांना शल्य आहे. या व्यासपीठावर पवार साहेबांच्या डावीकडे आणि उजवीकडे बसणारे सगळे आज इथं नाहीत याचं दुःख आणि शल्यही आमच्या मनाला आहे. ते का गेले याची विवंचना विवेचन झालेलं आहे, त्याच्यावर मी भाष्य करत नाही. कोणाच्या तरी अडचणी असतील, कोणाच्या तरी प्रश्न असतील, कोणावर काही प्रसंग आले असतील, पण त्या सगळ्या प्रसंगात पवार साहेबांनी तुमच्या मागे उभं राहण्याचं काम एकदा नाही अनेक वेळा केलं, ज्याचं अनिल देशमुख साहेब मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या मागे निश्चितपणानं आज सगळे उभे. त्या सभेत सांगण्यात आलं की एक वर्ष दीड वर्ष झालं मुंबई शहराचा अध्यक्ष नेमलेला नाही. का नेमला नाही? बैठकीत चर्चा झाली, नवाबभाई मलिक आपल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना फक्त तुरुंगात झाला म्हणून त्यांना काढणं योग्य नाही. दोन कार्याध्यक्ष नेमू आपण आणि नवाबभाईंना अध्यक्ष म्हणून आपण मानू आणि दोन कार्याध्यक्ष नेमू म्हणून आपल्या राखीताई आणि नरेंद्र राणे या दोघांची नेमणूक त्यावेळी सगळ्यांनी साहेबांनी संमतीने केली. मुंबई प्रदेशच्या नेमणुका जयंत पाटील करत नाही, मुंबई प्रदेशच्या नेमणुका ह्या राष्ट्रीय स्तरावर होतात कारण स्वतंत्र ते युनिट आहे. मी या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगतो, मला पाच वर्ष झाली, मलाही माहित होत पाच वर्ष एक महिना झाला, काही विधानं झाल्यानंतर 30 तारखेला इथंच वर साहेबांना येऊन भेटलो आणि साहेबांना म्हटलं साहेब पाच वर्ष कधी सुट्टी घेतली नाही, आता सुट्टीचा टाईम आलेला आहे, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. मीही माझ्या मुलाला सांगितलं आता तिकीट कार्ड मोकळं करून एक 5-6 दिवस सगळे मिळून जाऊ, कारण 6 तारखेला साहेबांनी मीटिंग घेतली, 7 तारखेला 8 तारखेला त्यामुळं 5 वर्ष मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून राहिलो. मी महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अनेक तालुक्यात जिथं विधानसभेला आमदार उभे राहत नाहीत, आपल्या सीटा उभ्या करत नाहीत, तिथल्याही कार्यकर्त्यांना जाऊन त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना तिथं शरद पवार साहेबांच्या त्या आमगावला गेलो. आमगावला रात्री 1 वाजता माझ्यासाठी माणसं थांबलेली, ती माझ्यासाठी नव्हती थांबली, शरद पवार साहेबांच्यासाठी थांबलेली होती. त्यांना तिथं कधी आम्ही निवडणुका लढवल्या नाहीत पण कार्यकर्ते तिथं थांबलेले होते. असे महाराष्ट्रात 288 पैकी जवळपास 150 पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत की जिथं मित्रांनो आपण निवडणुका लढवलेल्या नाहीत, तिथल्याही कार्यकर्त्यांना जाऊन भेटण्याचं काम महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष म्हणून माझं कर्तव्य होतं. मी मुंबईत बसून सहजपणाने या सगळ्या गोष्टी केल्या असत्या. मंत्री असताना मंत्री मंत्रालयात बसून मी करू शकलो असतो, पण महाराष्ट्रात 2 वेळा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पक्षाचा अध्यक्ष या नात्याने गेलो, मंत्री म्हणून नाही मी कुठं गेलो. आज आमच्या बरोबर अनेक लोक होती. पवार साहेबांनी अनेकांना मोठमोठ्या संध्या दिल्या, पण आता विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत ते आम्हाला भेटून देत नाहीत असं आता सांगायला लागले. पवार साहेब 2 वर्षाचा तुरुंगवास भोगून पुण्याला त्यांचं आगमन झालं, त्यावेळी त्यांच्या डोक्यावर फुले पगडी तुम्ही ठेवलेली होती, आठवतं का? बघा, महात्मा फुलेंच्या विचाराची ती पगडी त्यांच्या डोक्यावर ठेवली, त्यावेळी बडव्या आडवे नाही आले. त्या फुलेंच्या पगडीच्या खाली तुमच्या डोक्यातनं ज्योतिराव फुलेंचा विचार निघून गेला, तुम्ही त्या डोक्यातला विचार फुलेंचा काढून टाकला, आणि ज्यांनी ज्योतिराव फुले आणि सावित्रीदेवी फुले यांची चेष्टा केली त्यांच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसायला लागला. हा महाराष्ट्राला तुम्ही काय उत्तर देणार ते मला सांगा. कशाचा काही लॉजिक आहे? कशा पद्धतीनं चालले? बडवे जर आडवे येत होते तर शिवाजी महाराजांच्या साक्षीनं शिवतीर्थावर
2019 ला सरकार स्थापन झाल्यावर पहिली शपथ शिवतीर्थावर लाखो लोकांच्या साथीनं उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात घेताना इथंच वर पवार साहेबांना मी म्हटलं, उद्धव ठाकरेजी मला विचारतायत तुमची दोन नावं द्या साहेब, कोणती नावं देऊ? साहेबांनी पहिलं नाव छगन भुजबळ यांचं घेतलं, त्यावेळी बडवे आडवे नाही आले, बोलायला बऱ्याच गोष्टी आहेत, मला वाद घालायचा नाही, पण तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गैरसमज नसावा म्हणून हा खुलासा मी फक्त केलेला आहे. आणि त्यामुळं आज देशामध्ये काय चालू आहे, पक्षांच्या चोरी करणाऱ्या लोकांचा एक थैथयाट चालू. एका पक्षाची चोरी झाली, जे आडवा येतो जो प्रश्न विचारतो तो आम्हाला आवडत नाही, त्याचा पक्षच काढून घ्यायची तयारी आम्ही करतो. आज शिवसेनेच्या बाबतीत जे झालं तेच आज राष्ट्रवादीच्या बाबतीत करण्याचा मानस काही लोक ठेवून काम करायला लागले आहेत. आणि राष्ट्रवादी इथं बसलेल्या सगळ्यांची आणि तिथं जे गेलेले आहेत त्या सगळ्यांनी या ठिकाणी या पक्षात काम केलेलं आहे. आपल्या सगळ्यांची राष्ट्रवादी नामशेष करावी, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून राष्ट्रवादी संपली पाहिजे ही भूमिका ठेवून जर कोणी पावलं टाकत असेल तर माझं आजही सगळ्यांना आव्हान आहे, सगळ्यांनी एकदा विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्रात शरद पवार साहेबांचा झंझावात महाराष्ट्रात फिरायला लागला तर काय परिस्थिती होईल याची छोटीशी चुणूक सातारा आणि कराडला आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि म्हणून वय कितीही झालं तरी या नेत्याचा या योद्ध्याचा भारतात दरार आहे. आमची चूक काय, आमची चूक काय, पवार साहेबांच्या शब्दाच्या पलीकडे आम्ही जात नाही एवढीच माझी चूक आहे, माझी त्याच्यापेक्षा काय चूक आहे? आमच्या कोल्हे साहेबांची परवा मी एक क्लिप बघितली, कोल्हे साहेबांची एक क्लिप बघितली, त्यात त्यांनी सांगितलं बापाला कधी विसरायचं नसतं, बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्या चुकून पाहायचं असत. आपल्या वृद्ध बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या या त्याच्या कष्टामुळे निर्माण झालेल्या आहेत एवढी तर मनात लक्षात मनात ठेवा. काहीतरी आज त्यांच्या त्याच क्लिपमध्ये उल्लेख आहे, साहेब म्हणतील ते तोरण, बांधतील ते तोरण आणि म्हणतील ते धोरण. माझा मोह आहे पक्षात चर्चा केल्याशिवाय करणं बरोबर नाही, पण आता जरा गर्दी पक्षातली कमी झालेली आहे त्यामुळे मला जो काही थोडा बहुत अधिकार आहे, कोल्हे साहेब तुम्ही माझ्या पक्षाचे प्रचार प्रमुख व्हा अशी माझी तुम्हाला विनंती. सगळ्या महाराष्ट्रात फिरू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा स्वाभिमानी बाणा महाराष्ट्राने कसा जपलेला हे सांगायचं काम तुम्ही करा. सगळा महाराष्ट्र पवार साहेबांच्या आणि राष्ट्रवादीच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याचा विश्वास आहे. आज आता मला अलीकडे एक नवीन काळजी पडलेली आहे, अजून खातं वाटप झालेलं नाही रोहित पवार काळजी ती नाहीये, मला काळजी ही आहे की उद्धव ठाकरेंची साथ सोडून
जे 40 जन गेले त्यांची तक्रार काय होती? आता जर 30 तक्रार होती तर 30 तक्रार पुन्हा येऊन तिथं बसली असेल तर उद्धव ठाकरेंच्या सगळ्या आमदारांच्या मनात आज परत फिरायचे वेद लागलेले आहेत. ही काळ्या दगडावरची लेख लिहून घ्या मी तुम्हाला. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत 34 वर्षे आहे, आता 90 सालापासून आहे. एवढी अस्थिरता, एवढी आमदारांच्या मनात घालमेल, एवढी भीती आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात मी कधी बघितलेली नव्हती. मी लहानपणापासून राजकारण बघतोय. मला 77-78 साली दहावीत होतो तेव्हापासून जरा बऱ्यापैकी राजकारणाचा वेध आहे. आजपर्यंत एवढी कधी अवस्था नव्हती. राजकारण कोणत्या स्तरावर जायचं? आणि म्हणून अमोल कोल्हेंच्या मनात आलेला विचार हा माझ्यासारख्याचाही विचार मनात येतो की कशासाठी हे राजकारण? काही मर्यादा, काही तत्व, काही भूमिका, काही धोरण, काही दिशा ही माणसाच्या आयुष्यात कायम पाहिजेत. आपण जर या सगळ्याच गोष्टी सोयीस्कर आपण सोडायला लागलो तर मग आपल्याला मागं आपल्या फॉलो करणारे आपण वर गेल्यावर आपल्याबद्दल काय म्हणतील? आपण याचाही विचार केला पाहिजे. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलायत. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष कुठला आहे? भारत. विधानसभेमध्ये माझा शब्द तर पूर्ण होते. 105 आमदार आहेत, 105 आमदार, 105 आमदार आहेत. 40 आमदारांचा मुख्यमंत्री आणि 9 मंत्री. मला वाटतं इकडून आता किती गेलेले आहेत त्याचा अंदाज नाही, कारण बरेच आमदार साहेबांना फोन करून सांगतात साहेब 2 दिवसांनी येतो, साहेब येणारच आहे, साहेब तुमच्याशिवाय आमचं काहीच नाही, साहेब तुमच्याशिवाय कधीच काही करणार नाही. अशांची संख्या हळूहळू वाढली. आता काहीतरी काल थोड्या बहुत 8-9 काहीतरी मंत्रिपदाच्या शपथ झालेत. पण सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रात जो आहे 105, त्यांचे मंत्री किती? 8. म्हणजे 105 मध्ये आमचे राधाकृष्ण विखे पाटील तर आपल्याकडून तिकडे गेले, त्यामुळे 7 राहिले. गावित साहेब मंत्री आहेत, ते गेले तर 6 राहिले. अरे 105 मधल्या निष्ठावंतांना 4 आणि 5 लोकांनाच मंत्री. म्हणजे दुसऱ्याची कबर खोदता खोदता आपली कबर खोदायचा कार्यक्रम महाराष्ट्रात चालू आहे. प्रत्येकाला सांगायचं आता थांबा, आपण ते फोडतोय, आपण हे फोडतोय, तुम्ही थांबा, गडबड करू नका. ते येत आहेत आणि ते निष्ठावंत आहेत. खडसे साहेब तुम्ही मला वाटतं योग्य वेळी त्या पक्षातनं आमच्याकडे आला. आणि त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आपणा सर्वांना विनंती आहे. साहेब बोलणार आहेत, मी जास्त वेळ घेत नाही. पण आमच्या महाविकास आघाडीला 3 पक्षाची गाडी, रिक्षा गाडी असं हिनवलं जातं. पण आमच्या रिक्षावर रिक्षा एवढी चांगली चालत होती की आपण पण रिक्षात बसलं पाहिजे म्हणून त्यांनी आधी 2 म्हणजे दुचाकी होती. शोलेमध्ये सिनेमा बघितलाय तो अमिताभ बच्चन त्या बाजूच्या सीट कार मध्ये बसायचा आणि कोण धर्मेंद्र मोटरसायकल चालवायचा आणि मग मध्येच ती तुटायचं आणि असं तिकडे जायचं आणि परत कुठेतरी येऊन मिळायचं. हे काय चाललंय? ठीक आहे, मी त्याच्यावर बोलत नाही. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पवार साहेबांनी 6 तारीख, उद्याच 6 तारीख आहे, उद्या मला सुचवलेलं होतं की जयंत आपल्याला बदल करावा लागेल. सगळ्यांना बोलून घेईन मी आणि चर्चा करून निर्णय करेन साहेब. म्हटलं आत्ता सांगा, माझा काही प्रॉब्लेम नाही.
पण ह्या घटना मधल्या काळात झाल्या. मी साहेबांना सगळ्यांच्या देखत, खरं म्हणजे अशा जाहीर सभेत अशा चर्चा करायच्या नसतात. या जाहीर सभेत चर्चा करण्याचा प्रघात मागच्या सभेत पडलेला आहे म्हणून मी सांगतो. मला कानात जरी सांगितलं असतं ना, मला व्हायचंय त्याच ठिकाणी भाषण करून मी सांगितलं असतं, काय प्रॉब्लेम नाही. मला आता बाद झाले, अजून कोणाला तरी द्या. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना, मला माझ्यापासून गेलेल्या सगळ्यां कुणाचाबद्दल माझा आदर नाही. मी 30 वर्ष काम केले, बरेच वर्ष काम केले, पण एखादा क्षण असा येतो की माणूस विचलित होतो. त्या क्षणातून त्या माणसानं आपल्याला सावरलं पाहिजे आणि आपण आपलं जे मूळ आहे त्या मुळाकडे पुन्हा जायला पाहिजे. ही भूमिका, मानसिकता माणसांनी ठेवली पाहिजे. आज तशी दिसत नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी एवढीच विनंती आहे की आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलो. मी आपल्याला एक शपथ देणार आहे. आपण सगळ्यांनी हात पुढे करून ही शपथ उभा राहून घ्यावी. बसा बसा, तुम्ही उभा राहू नका, तुम्ही उभा राहू नका, नुसती ऐका शपथ. तुम्ही फक्त खाली बसून म्हणा, फारुखबाई नीचे बैठो. मी आज ईश्वर साक्ष शपथ घेतो की, आदरणीय शरद पवार साहेबांच्या अध्यक्षता आणि नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत कार्यरत राहील. आदरणीय पवार साहेबांच्या पासून दूर गेलेल्या कृतज्ञपणाने लोकांना मी कधी साथ देणार नाही. आदरणीय पवार साहेबांपासून दूर गेलेल्या कृतज्ञ लोकांना कधीही साथ देणार नाही. पवार साहेबांच्या विचारासोबत प्रतारणा होईल असे कोणतेही कृत्य मी करणार नाही. पवार साहेबांच्या विचाराशी प्रतारणा होईल असे कोणतेही कृत्य मी करणार नाही. आणि पवार साहेबांच्या विचाराच्या मार्गावरून आयुष्यभर चालण्याची मी आज गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहे. मला काही कुणाला चॅलेंज करायचं नाही. पण जाता जाता एवढंच सांगतो की आपण इथून जाताना खडसे साहेबांनी ज्याचा उल्लेख केला तसं ताकदीनं काम करायला सुरुवात केली पाहिजे. मी बूथ कमिट्या फक्त बूथ कमिट्याच करत होतो असा मला कोणीतरी म्हटलेलं दिसतंय आज. अरे, बूथ कमिट्या केल्याशिवाय पक्ष वाढणार नाही हे मी नाही, नरेंद्र मोदी साहेब म्हणतायत, माझं काय. बूथ कमिट्या हा आमचा बेस आहे म्हणून माझा तो कायम आग्रह राहिलाय. आज नाही, 5 वर्ष सतत करतोय. आणि म्हणून सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. जयंत पाटील साहब, तुम आगे बढ़ो. असा हे डायलॉग तुम्हाला पाठ झालेले आहेत. हा डायलॉग मी जरा 2 मिनिट, हे डायलॉग मी पहिल्यांदाच म्हटलेला आहे. फक्त म्हणणारं पात्र बदललेलं आहे. कौन कहता है आसमान में छेद नहीं होता. एक पत्थर तो तबीयत से उछालो आगे. उछालो यारो. मित्रांनो, वर्षभर राहिलेला आहे. विधानसभा लोकसभेच्या निवडणुका कधी होऊ शकतात. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत महाराष्ट्रात प्रचंड सहानुभूती होती आहे. आज या दुसऱ्या राजकीय विरोधकांच्या घोडचुकीमुळे महाराष्ट्रातल्या जनतेला पवार साहेबांच्या सारख्या नेतृत्वाला असं करण्यात येत आहे. आज पवार साहेबांच्या मागे सामान्य माणसं उभा राहायला लागलेली आहेत. पवार साहेबांचा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळी भेट होईल त्यावेळी ताकदीनं
या सगळ्या कार्यक्रमात आपल्याला जनता सहभागी झालेली दिसेल। आदरणीय पवार साहेबांना या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी त्यांच्या स्वप्नातला सक्षम असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करून दाखवूया आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कामाला लागा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 मिनिटं भाषण संपवतो। धन्यवाद।